27 वर्षापूर्वी ग्रामीण महिलांनी एकत्र येऊन माणदेशी महिला सहकारी बँकेची स्थापना केली. ही ग्रामीण भागातील अशी पहिली महिला सहकारी बँक आहे जिथे आपल्या खातेदार महिलांकरता दैनंदिन बँकिंगबरोबरच मोबाईल बँकिंग तसेच गुगल पे, फोनपे अशा विविध डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. अशा प्रकारच्या डिजिटल सेवा पुरवणारी माणदेशी महिला सहकारी बँक ही देशातील एकमेव महिला ग्रामीण बँक आहे, असे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले. सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लंपी स्किन या आजाराने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. खटाव महाबळेश्वर पाटण तालुके वगळता जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लंपीने जिल्ह्यात 13 जनावरांचा मृत्यू झाला असून 510 जनावरे बाधित आढळून आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअलद्वारे देशातील 12 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला 3 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे मिळाल्या आहेत. दरम्यान पुण्याला मिळालेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाअंतर्गत कराड ओगलेवाडी रेल्वे स्थानकावर या वंदे भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह पदाधिकारी तसेच रेल्वेचे कर्मचारी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तसेच ओगलेवाडी कराड रेल्वे स्थानक ते सातारा रेल्वे स्थानक असा प्रवास केला. मान तालुक्यातील मसवड परिसरातील शेंबडे वस्ती येथे उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यात बुडालेल्या हनुमंत मनोहर शेंबडे याचा मृतदेह अखेर मसवड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती लागला. मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढलेला मुलाला समोर पाहून त्याच्या आई वडिलांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले. शेंबडे वस्ती येथील बंधाऱ्यात बुडालेला हनुमंत हा त्याच वस्तीवर आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. तो इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत होता. त्याची आई व तो दोघेही मुकबधीर आहेत. शिक्षण विभागानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत विभागाला बळकटी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. ग्रामपंचायत विभागाअंतर्गत 5 वर्षापासून रखडलेल्या ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी पदोन्नती करण्यासाठी यशनी नागराजन यांनी पुढाकार घेतला व हा विषय मार्गी लावला. ग्रामीण भागाचा विकास गतीने व्हावा, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी यशनी नागराजन यांनी प्रयत्न सुरू केल्याने आगामी काळात गावगाड्यांचा कारभार आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वरे आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी दी रयत सेवा को ऑपरेटिव्ह सेवा बँकेत सायबर जनजागृती कार्यक्रमात रयत सेवकांना व ग्राहकांना सायबर सुरक्षेचे धडे दिले. वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने रवाना. मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या ठिकाणी या एक्सप्रेसला थांबे असणार आहेत. या भागातून पुण्यात कामानिमित्त स्थायिक झालेले जवळपास 50,000 IT अभियंते आहेत. त्यांच्यासाठी ही अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त एक्सप्रेस महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे त्यांचा पुण्यापर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे. आठवड्यातून 3 दिवस ही एक्सप्रेस धावणार आहे. यामध्ये प्रत्येक सोमवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवशी ही एक्सप्रेस धावणार आहे. ST महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा स्वारगेट विनाथांबा मार्गावर
नव्याने उपलब्ध झालेल्या ई बस सोडल्या जात आहेत. या बसने पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून 245 रुपये तिकीट दर आकारला जात असून साध्या बसला 155 रुपये तिकीट दर आहे. या मार्गावर सर्वाधिक ई बस धावत असल्याने प्रवाशांना साध्या बसच्या तुलनेने नाहक 90 रुपयाचा अधिकचा भुर्दंड बसत आहे. नवीन बांधणीच्या साध्या बस उपलब्ध असूनही त्या सातारा स्वारगेट मार्गावर सोडल्या जात नसल्याने प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे.